महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल मध्यरात्री जितेंद्र आव्हाड प्रकरण संबंधात एका इंग्लिश चॅनलवर कारवाई केली। हेच मंत्री आव्हाड की ज्यांनी अनेक गुंडांना करमुसे परिवाराचा घरी पाठवलं, अपहरण केलं, मारहाण केली, वर्तक नगर पोलीस स्टेशनला नेलं, त्यापैकी 13 लोक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत आणि त्याच्यामुळे करमुसे परिवाराचं काय होणार? आणि अशा वेळेला ज्यावेळेली वर्तक नगरचे पोलीस स्टेशनचे सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांचं कोरोना टेस्टिंग सुरू झाले आहेत, त्यावेळेला अनिल देशमुख मंत्रालय श्रीमती करमुसेला दोषी धरून आरोपी बनवून पोलीस स्टेशनला येण्याचं वॉरंट धाडते, या संबंधी अनिल देशमुख काय बोलणार का? जितेंद्र आव्हाड यांनी काल एका मराठी चॅनलला इंटरव्ह्यू दिला, लाईव्ह इंटरव्ह्यू, आणि त्यात त्यांनी एक पत्रकाराचं नाव घेऊन तो कोरोना पॉझिटिव्ह आहे याचा उल्लेख केला आहे। मंत्री महोदयांनी नियमाचा कायद्याचा भंग केला आहे, कोरोना पॉझिटिव्ह पर्सनची आयडेंटिटी डिस्क्लोज केली आहे, म्हणून त्याच्या विरोधात ताबडतोब कारवाई करा, अशी मागणी मी गृहमंत्री अनिल देशमुख आणि ठाण्याचा पोलीस कमिशनर यांच्याकडे केली आहे।